नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. सध्या टी व्ही मालिकांमध्ये घरोघरी मातीच्या चुली ही टी व्ही मालिका खूप जास्त गाजत आहे व या मालिकेतील आशुतोष पत्की यांच्या अभिनयाने लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आशुतोष पत्की यांच्या संपूर्ण जीवनप्रवास जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा. व चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यांचे खरे नाव आशुतोष पत्की असे आहे. यांचा जन्म 22 डिसेंबर 1987 मुंबई महाराष्ट्र येथे झाला. तर 2024 हा सध्या 37 वर्षाचा झाला आहे. हा नॅशनॅलिटीने भारतीय तर रिलीजनने एक हिंदू आहे. यांच्या प्रोफेशनबद्दल सांगायचे झाले तर हा प्रोफेशनने एक ॲक्टर, मॉडेल तसेच डान्सर आहे. यांना ट्रॅव्हलिंग करायला, फोटोशूट करायला तसेच नवनवीन लोकांना भेटायला खूप जास्त आवडत असते. यांनी आपले शालेय शिक्षण IES राजा विद्यालय मुंबई येथून पूर्ण केले. तर कॉलेजचे शिक्षण यांनी मुंबई येथील DG रुपालेल कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स मधून पूर्ण केले. तसेच यांनी मुंबईतील कोहिनूर कॉलेज मधून हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी प्राप्त केली. यांच्या फिजिकल स्टेटस बद्दल सांगायचे झाले तर यांची हाईट 5 फीट 10 इंच असे आहे. तर बॉडी वेट 65 किलोग्रॅम असा आहे. यांचा डोळ्यांचा रंग काळा तर केसांचा रंग सुद्धा काळाच आहे. यांच्या फॅमिलीमध्ये आशुतोष सोबत यांचे आई बाबा राहत असतात. याच्या वडिलांचे नाव अशोक पत्की असे आहे व हे प्रोफेशनने एक संगीतकार आहेत. यांना लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रामध्ये आवड होती, म्हणून यांनी अभिनयामध्ये करिअर बनवण्याचे स्वप्न बघितले. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यांनी मुंबईतील अनुपम खेर या संस्थेत ऍक्टिंग शिकण्यास सुरुवात केली व 2024 यांनी सायकोलॉजिकल थ्रिलर अकाल पीठ मध्ये विशालची भूमिका साकारली होती. 2018 तो आपल्याला वन्स मोर या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला. त्यानंतर यांनी 2020 शहीद भाई कोतवाल या बायोपिक मध्ये वीरभाई कोतवालची भूमिका साकारली होती. सोबतच यांनी 2019 ते 2021 झी मराठीवरील अगबाई सुनबाई या मराठी मालिकेमध्ये सोहम कुलकर्णीची भूमिका साकारली होती. तर याच मालिकेमुळे आशुतोषला प्रसिद्धी मिळाली. 2021 यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस स्थापन केले. त्याचे नाव आशुतोष पत्की असे ठेवले. सोबतच यांनी अनेक अल्बम सॉन्ग तसेच शॉर्ट फिल्म मध्ये पण काम केले व यांना चाहत्यांकडून नेहमीच प्रतिसाद मिळत असतो. सध्या हे आपल्याला घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करताना दिसत आहेत. यांच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर हे एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 20 ते 25 हजार रुपये चार्ज करीत असतात. तुम्हाला आशुतोष पत्की यांचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्ही आशुतोष पत्की यांचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला लाईक करावं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.